काल भेट घेतली, केजरीवाल नाराज असल्याचं समजत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. केजरीवाल आहेत, केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत. केजरीवाल आणि माझी बैठक झाली, चांगलं हस्तखेळतं वातावरण होतं. साहजिकच आहे, आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकाशी आम्ही बोललो आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी झाल्या. महाराष्ट्रातली एकंदरीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जुळवून घेत नाही. आज सामनामध्ये देखील अग्रलेख आहे काँग्रेस नाही समजून घे. जे लिहिले ते मला सोबत बसलेले तुम्ही सांगा नीट. उद्धवजी नाही, एक एक मिनिट पहिले होऊ दे, कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता कामाने. सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे, रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे, पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो, म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाही आहे. या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना, त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील, आता शरद यादव होते, तर ते कोणतरी एक निमंत्रक लागेल, त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे. एक नाहीतर काय होतं, सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात, हे मी मागेही बोललो होतो, सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात, त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.